राष्ट्रवादी कांग्रेस के प्रदेश महासचिव अतुल वांधली के नेतृत्व में ऑटो चालक मालक संघ हिंगनघाट की विभिन्न मांगों को लेकर मोर्चा निकालकर ज्ञापन दिया गया। महिलाओं को हाफ टिकट देने से ऑटो चालकों को आर्थिक नुकसान हो रहा है और ऑटो चालक मालिकों के लिए भुखमरी की नौबत आ गई है। आज की बढ़ती महंगाई में पेट्रोल, डीजल और सिलेंडर के बढ़ते दामों का खामियाजा ऑटो चालकों मालिकों के साथ साथ जनता को भी भुगतना पड़ रहा है। पेट्रोल डीजल के दाम कम करने की मांग की गई है। अगर कम दाम में पेट्रोल डीजल दिया गया तो महिलाओं को ऑटो पर 50% की छूट दी जाएगी। सरकार को पेट्रोल और डीजल के दाम कम करने चाहिए, नहीं तो ऑटो चालक मालिक संघ उनके परिवारों के साथ सड़कों पर उतर के आंदोलन करेगा। ज्ञापन में कहा गया है कि आने वाले सभी परिस्थिति की राज्य और केंद्र सरकार जिम्मेदार होगी। इस समय बड़ी संख्या में राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्ता और ऑटो चालक मालक मौजूद थे। वाढत्या महागाईवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला आहे। यामध्ये डिझेल, पेट्रोल आणखी महागाईत वाढलेले सिलेंडर याच्यावर मोठा प्रश्न घेऊन राष्ट्रवादी आज रस्त्यावर उतरली आहे। तहसील कार्यालयात इथे निवेदन देण्यात येणार आहे। मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे सरचिटणीस यांच्या नेतृत्वात आज हिंगणघाट शहरातील तहसील कार्यालयावर या मोर्चा महागाईच्या विरोधात काढला आहे। महागाईच्या विरोधात हिंगणघाट राष्ट्रवादी एक आक्रमक झाली आहे। हिंगणघाट राष्ट्रवादीकडून मोठ्या प्रमाणात आज महागाईच्या विरोधात जो मोर्चा काढला आहे, आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे सरचिटणीस जे अतुल वांधले आहे ते बोलणार आहे। त्यांचं काय म्हणणं आहे या महागाईबद्दल, काय म्हणणं आहे आज जो मोर्चा काढला आपण, तो कशा संदर्भात आहे? महाराष्ट्र राज्य सरकारने 17 मार्चला माता भगिनीसाठी अर्धी तिकीट करण्यात आली। त्या अर्धी तिकीट केल्यामुळे आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो की तुम्ही खूपच छान निर्णय घेतलेला आहे। आमच्या माता भगिनीला अर्धी तिकीट करून दिली गेली आहे। पण तीन चाकी जे ॲटो आपले गरीब कुटुंबातले मुलं तीन चाकी कर्ज काढून जे ॲटो घेऊन आपले चालवतात, आज त्यांची परिस्थिती बिकट आहे। त्यांच्या ॲटोमध्ये तीन चाकी ॲटोमध्ये कोणी बसायला प्रवासी तयार नाही आहे। आज अशा परिस्थितीमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ॲटो युनियनच्या माध्यमातून आज आम्ही मोर्चा काढलेला आहे। या महाराष्ट्र सरकारचा आम्ही मोठ्या प्रमाणात निषेध करतो। दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे रेट मोठ्या प्रमाणात वाढवत आहे आणि तसेच सिलेंडर, गेल्या 7-8 वर्षा अगोदरची जर आपण परिस्थिती बघितली तर 400 रुपये सिलेंडर होतं। 400 रुपयाचं सिलेंडर भाजप सरकारनं, जे राज्यातलं जे महाराष्ट्रातलं जे सरकार आहे या सरकारनं 1150 रुपये सिलेंडर केला गेलेला आहे। महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आज सर्वसाधारण जनतेला जगाचं कसं, 2 टाईम अन्न कसं खायचं, अशी वाईट बिकट परिस्थिती आलेली आहे। आणि ॲटो चालकांची मागणी एकच आहे, जर तुम्ही जसं तुम्ही हा निर्णय घेतला, माता भगिनीसाठी अर्धी तिकीट केली, आमच्या ॲटो तीनचाकी ॲटोमध्ये कोणतेही प्रवासी बसायला तयार नाही आहे। जर तुम्ही पेट्रोलचे आणि डिझेलचे जर दर तुम्ही अर्धे केले, कमी केले, तर आम्हालासुद्धा महाराष्ट्र सरकारकडून न्याय भेटू शकते। एकूणच या निवेदनानंतर जर महाराष्ट्र सरकारने आपली मागणी पूर्ण नाही केली तर पुढलं आंदोलन काय राहणार? हे आमची सुरुवात आहे। आता महाराष्ट्र सरकार आणि जनतेसोबत लढाई आहे। जर तुम्ही हे मागणी पूर्ण नाही केली तर आज फक्त साधारण आम्ही मोर्चा काढला गेलेला आहे, कारण की तीन चाकी ॲटोवाल्यांच्या पोटावर लात मारल्या गेलेली आहे। त्यांना 2 टायमाचं जेवण कसं करायचं अशी बिकट वाईट परिस्थिती त्याच्या कुटुंबावर आलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये जेव्हा माणूस 2 टायमाचं आपल्याला अन्न भेटत नाही तेव्हा तो का करते, कशी आक्रमक भूमिका घेते, ह्या सरकारनं लक्षात ठेवलं पाहिजे। आणि हा प्रश्न हिंगणघाटचाच नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे। हे महागाई कमी झाली पाहिजे, सिलेंडरचे रेट कमी झाले पाहिजे आणि तीन चाकी ॲटोवाल्यांना न्याय भेटण्यासाठी म्हणून आणि सर्व जनतेला न्याय भेटण्यासाठी म्हणून पेट्रोलचे आणि डिझेलचे रेट जर अर्धे नाही केले तर येणारा काळ जनता आमच्या सोबत रस्त्यावर उतरून आक्रमक। NBCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवि यनौरकर की रिपोर्ट।